शेवगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करणं आणि त्यावर निलंबनाची कारवाई करणं, या कारवाईनंतर शेवगाव सर्वपक्षीय आणि सर्व सामाजिक संघटना यांनी पुकारलेल्या आंदोलनावर राज्याचे इंटक कामगार संघटनेचे जनसेक्रेटरी मुकेश तिगोटे यांनी या कर्मचाऱ्यांच्या वरील अन्यायाविरोधात राज्यस्तरीय संप करण्याचं घोषित केलंय. यावर राज्याचे परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष यांनी जे आश्वासन दिलेलं आहे की यामध्ये कॉस्ट टू कंपनी कमी करणं, डू अँड ड्रॉनची पद्धत अवलंबणं आणि त्याचबरोबर या सगळ्या अनुषंगानं कर्मचाऱ्यांवर केलेल्या आंदोलनामध्ये कुठल्याही कारवाई होणार नाही अशी प्रसारमाध्यमांसमोर आणि झालेल्या चर्चेमध्ये आश्वासन दिलं होतं. परंतु सूड भावनेतून आजही कर्मचाऱ्यांवरच्या केलेल्या कारवाया ह्या मागे घेतल्या जात नाहीत, किंबहुना कामगारांवर दहशत निर्माण करण्याकरिता काही ठिकाणी जाणीवपूर्वक कारवाई केल्या जात आहेत. जर या कारवाया थांबल्या नाहीत आणि वेतनवाढीचा जो तिढा निर्माण झालेला आहे हा जर तात्काळ सुटला नाही, तर मला या माध्यमातून, आपल्या प्रसारमाध्यमातून, आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांना विनंती आहे की हा वेतनवाढीचा तिढा केवळ राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आडमुठी आणि सूडभावनेने आकसबुद्धीने वागणुकीमुळं आज निर्माण झालेला आहे. माननीय मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख यांनी व्यक्तिशः लक्ष घालून हा तिढा सोडवावा. जर तिढा सुटला नाही तर मात्र एसटी कर्मचारी पुन्हा रस्त्यावर उतरतील आणि मात्र यावेळेस रस्त्यावर उतरल्यानंतर मात्र या राज्यातल्या जनतेचे आणि एसटी कर्मचारी